नमस्कार मित्रांनो, मराठी वास्तुशास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भारतामध्ये एक फार जुनी म्हण आहे, ती म्हणजे जसे खाल अन्न तसे होईल मन. म्हणजेच जो व्यक्ती ज्या प्रकारे अन्न खातो त्याचे मन तसेच होते. या म्हणीमागे सखोल वैज्ञानिक विचार आहे. वास्तवामध्ये पदार्थांचा रंग आणि त्याचा गुणधर्म तुमच्याशी संबंधित ग्रहावर थेट प्रभाव टाकतो. यामुळे केवळ पूजापाठ करूनच नाही तर योग्य आहाराचे सेवन करूनही तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता. आपले दुर्भाग्य दूर होऊन आपल्या सौभाग्याची जर तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या आहारात हे बदल करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या. सूर्य, जर कुंडलीत सूर्य तुमच्या फेवरमध्ये नसेल तर आहारात गहू, गूळ आणि पिवळ्या फळांचा म्हणजेच सूर्याच्या तेजाशी साधर्म्य साधणाऱ्या रंगांच्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे सूर्यग्रहापासून होणारा अप्रत्यक्ष त्रास काही अंशी कमी होईल. चंद्र, चंद्र हा मनकारक ग्रह आहे म्हणून कुंडलीत चंद्राच्या शुभ प्रभावासाठी ऊस, साखर, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, आईस्क्रीम, मिठाई अशा चंद्रासारख्या शुभ्र वस्तूंचा आहारात समावेश करावा. यामुळे आपल्या कुंडलीत चंद्रग्रह मजबूत होईल. मंगळ, तुमच्या कुंडलीत जर मंगळ अशुभ असेल तर लग्न जमण्यास अडचण येते आणि लग्न झाले तरीही वैवाहिक जीवनात कलह होत राहतात. म्हणून आहारात गूळ, मसूर डाळ, डाळिंब, जवस आणि मधाचा वापर करावा. कारण मंगळ ग्रह हा लाल रंगाचा आहे आणि लाल रंगाशी साधर्म्य साधणाऱ्या वस्तूंचा आहारात वापर केल्यास कुंडलीतील मंगळाची स्थिती बळकट होते. बुध, कुंडलीत जर बुधग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर मटार, ज्वारी, हिरव्या डाळी, मूग, हिरव्या भाज्या अशा बुधाशी संबंधित हिरव्या वस्तूंचा आहारात समावेश करावा. गुरु, कुंडलीत जर गुरुग्रह अशुभ असेल तर हरभरे, हरभरा डाळ, बेसन, मका, हळद आणि पिवळ्या फळांचा आहारात समावेश करावा. या पिवळ्या पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या कुंडलीत गुरुग्रह स्ट्रॉंग होईल. शुक्र, शुक्रग्रह आपल्या जीवनात सुखसमृद्धी प्रदान करीत असतो. परंतु जर कुंडलीत शुक्र कमजोर झाला असेल तर आर्थिक अडचणी येतात व ऐश्वर निघून जाते. म्हणून त्रिफळा, दालचिनी, कमळगठ्ठा, खडीसाखर या वस्तूंचा आहारात वापर करावा. यामुळे शुक्र मजबूत होतो. शनी, कुंडलीत शनी अशुभ असल्यास जेवणात तीळ, उडीद, काळी मिरी, शेंगदाणा तेल, लोणचे, लवंग, तेजपान आणि काळ्या मिठाचा वापर करावा. कारण शनिदेवांना काळा रंग प्रिय आहे. राहू आणि केतू, राहू आणि केतूच्या पिढेपासून दूर राहण्यासाठी उडीद, तीळ आणि मोहरीचा वापर जास्त लाभदायक ठरतो. मित्रांनो, आहारात हे बदल करा वा याचा काय फायदा होतो याचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.